कसं द्यायचा आणि त्या वाचनाचं वाचन कसं करायचं तर याचं पण बघायचं आहे. कमी तर नाही बघा. हे काय करणं अक्षर आहे क. आधी वरती आपण त्याला अनुस्वार द्यायचा आहे बरोबर क. अनुस्वार खवर अनुस्वार खम ग गवर अनुस्वार गम बरोबर ग. अशा पद्धतीने आपण मुळाक्षर करायची आहे गम ते न. बघा कवर अनुस्वार कम हे जे चिन्ह आहे ते कोणतं आहे रे त्याला काय म्हणतात अनुस्वार. हे जे आहे ते अनुस्वाराचं चिन्ह आहे. बघा लिहिलेलं आहे हे काय आहे अनुस्वार आहे कम खम गम. ज्यावेळेला तुम्ही जे हे लिहित असता मुळाक्षरे चौदा पिढीने त्याला म्हणत म्हणतच लिहायचं आहे म्हणजे काय होतं आपल्या लक्षात राहतं आणि पाठ होतं कम खम गम गम चम छम जम जम. अनुस्वार कसा द्यायचा आणि त्याचं वाचन कसं करायचं ते आज आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने